हॅलो नमस्कार, मी रोहिणी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण चाललेलो आहोत पुण्यात. आज आहे चतुर्थी, तर आधी बाप्पाचं दर्शन घेऊयात. दगडूशेठला जातो आहे आपण आणि नंतर मग कुठे जातो आहे ते तर तुम्हाला कळलेलंच. जस्ट आता मोबाईल रिपेअरिंग करायला ठेवला आहे आणि तो एक 5-10 मिनिटात होईल, कारण त्याचं ते स्क्रीन गार्ड खराब झालेलं होतं. ते आता लगेच करून घेतो आहे. तर बघूयात, आता 4:30 वाजले, करतो आहे आता नीट. तर बरं झालं आधी दर्शन घेतलं दगडूशेठचं आणि नंतर मोबाईल रिपेअरिंगसाठी गेलं, कारण खूप सारी गर्दी होती. बघू शकता तुम्ही इतकी गर्दी होती प्रचंड, कारण आज चतुर्थी होती. तर दुपारी आम्ही 3 वाजताच घरातून निघालो होतो, कारण आम्हाला दगडूशेठला यायचं होतं आणि नंतर मग मोबाईल पण रिपेअर करायचा होता. तर पाऊस पण यायला लागला आहे आणि 5 वाजून गेले. आता बघू, आम्हाला जरा उशीरच झाला आहे. आता जस्ट आम्ही स्वारगेटला पोहोचतो आहे काय. पाऊस तर सुरूच आहे, पण बघूयात आता मंदिरात वगैरे जर भेट झाली तर, कारण इतका जोर आता पाऊस चालू झालाय ना, तर काय माहिती आता मी तसं काय होणार आहे. आपण आता आहोत सारसबागेमध्ये. आपण कोमलला भेटायला आलेलो होतो, इंडियन मॉम इन युरोप कोमल. तर इला भेटायला आपण आलेलो आहोत. भरपूर सारी गर्दी आहे बघू शकता तुम्ही. आणि आल्या आल्या मी आधी तिची भेट घेतली आणि म्हटलं आपण जागा रिकामी करावी, तर मग नंतर मग शूट करत होते. तर खूप छान वाटलं कोमलला भेटून, कारण की व्हिडिओमध्ये आपण बघतो की तिचे व्हिडिओ वगैरे तर आपण बघतोच नेहमी, पण मग समोरासमोरून बघण्याची किंवा भेटण्याची जी आतुरता असते ना, तर ती इथे माझी संपलेली आहे. कारण की भरपूर दिवसांची इच्छा होती मला भेटण्याची, कारण की मागच्या वेळेस जेव्हा तिने पुण्यामध्ये मीटअप ठेवला होता तर ते मला भेटता नाही आलं काही कारणास्तव. तर यावेळी म्हटलं काही असो आता आपण भेट घ्यायचीच आहे. तर मग आम्ही आलो होतो भेटायला आणि भरपूर सारे यूट्यूबर्स होते तिथे, जे कोमलला आणि मनोज दादांना भेटण्यासाठी आलेले होते. परी बेला तर नव्हत्या सोबत, कारण माझी लेक मी नेली होती ती खरी बेलाला भेटण्यासाठी, कारण तिला ठीक आहे.
झाले का नाही मागे ना प्लीज नाही प्लीज मागे ना त्याचं झाले त्यांनी बरं बरं आम्ही पावसा आणि परत एकदा थँक्यू तुमचे आहे की तुम्ही एवढ्या पावसामध्ये आले आम्हाला भेटायला सर्वांनी टाळ्यांचं खूप स्वागत करा आपल्या पुण्यामध्ये खूप छान रिस्पॉन्स आहे त्यांना आणि त्यांनी असंच पुढे प्रगतीची उतरवली आणि ग्रहांसाठी प्रार्थना करतो मी थांबतो धन्यवाद तर मी गेली होती खरं कोमलला भेटायला पण तिथे आपल्या फॅमिलीमधले म्हणजेच मी रोहिणी या यूट्यूब चॅनलच्या आपल्या फॅमिलीमधले बरेचसे फॅमिली मेंबर मला तिथे भेटले त्यांनी माझे नंबर पण घेतले आणि खूप छान वाटलं मला की अरे माझी फॅमिली पण आहे इथे तर मला खूप भारी वाटलं होतं की पहिल्यांदा जेव्हा त्या ताई होत्या ना तर त्यांनी सांगितलं की मी तुझे व्हिडिओ खूप छान पद्धतीने बघते आणि तुझे ते लग्नाचे व्हिडिओ बहिणीच्या टाकले होतेस पुन्हा साडी ड्रॅपिंगचा जो व्हिडिओ होता तो मला भरपूर जास्त आवडलेला होता ज्या रेसिपी मी सुरुवातीपासून बघते आणि एक छोटी जी होती ना फॅमिली मेंबर तर तिने आल्या आल्या माझ्यासोबत सेल्फी घेतला आणि इतकं भारी वाटत होतं की मी आले होते खरं कोमलला भेटायला पण इथे येऊन मला माझी फॅमिली पण भेटली तर खूप छान पद्धतीने मला असं म्हणजे आनंद झाला की खरं गेल्याचं जे काही सुख आहे ना तर ते मला मिळालं तिथे गेल्यानंतर त्यानंतर पुढे चालून आपल्या एका फॅमिली मेंबर्सला थोडेसे डाऊट्स होते तर त्याच्याबद्दलही थोडंसं बोलणं झालं तर अशा पद्धतीने आजचा हा दिवस खूप जास्त स्पेशल झाला माझ्यासाठी जो संडे होता तो कारण की कोमलची ही भेट झाली आणि कोमलच्या भेटायला गेल्यामुळे मला माझी यूट्यूब फॅमिली पण भेटली चला तर आत्ताच आपण कोमलला भेटलेलो आहोत आणि आता पाऊस पण उघडलाय तर आता चला दर्शन वगैरे पण घेतलंय बाप्पाचं आज चतुर्थी होती निमित्त आणि सगळे आम्ही दर्शन वगैरे घेऊन आता चाललेलो आहोत तर आता पाऊस उघडलाय तर पटकन घरी जाऊयात म्हटलं चला तर आता निघूयात आमचा दादा पण भिजलेला आहे सगळेच कारण येताना खूप जोराचा पाऊस होता चला तर पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद